शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने आपल्या सोबत आहे सर काय सांगणार आज अपात्रतेबाबत महत्वाचा निर्णय तुमच्या गटासाठी आम्हाला पूर्ण विश्वास आहे शंभर टक्के नाही लाख टक्के विश्वास आहे की आजचा निर्णय आमच्या बाजूने लागणार आम्ही जिंकणार आणि त्यांच्या गटाचे लोक अपात्र होणार कुठल्या आधारावर ते म्हणतात की जर संविधानाला धरून निर्णय दिला तर आमच्या बाजूने आम्ही जो उठाव केला आम्ही ज्या अहंकाराला कंटाळून या ठिकाणी उठाव केला पन्नास आमदार आणि आमचे तेरा खासदारांनी हा कायद्याला धरून आम्ही केलेला आहे नियमामध्ये धरून केलेला आहे कोणाच्या घरात झालेल्या मिटिंगला व्हीप कधी लागू होत नाही व्हीप कोणताही व्हीप असेल तो पार्लमेंटरी म्हणजे आता विधानसभा आहे विधान परिषद आहे विदायी कार्यासाठी तो लागू होत असतो कोणाच्या घरी मिटिंग घेतली त्याला लागू होत नाही कधी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले त्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांनी आक्षेप घेतला आणि शंका व्यक्त केली आजच्या निकालावर असं आहे की विधानसभा अध्यक्षांना मुख्यमंत्र्यांसोबत अनेक गोष्टीवरती कामं असतात विधानसभेतले कामं असतात सरकारी कामं असतात त्याबद्दल हे रुटीन भेट आहे काही नवीन भेट नाही की या निकालाच्या संदर्भात भेट घेतली हा कुठेही त्यांनी आता त्यांना बोलायला काहीतरी पाहिजे म्हणून ते बोलतात आहे त्यांनी बोलत राहावं पण कायदा आपलं काम करत असते कायद्याच्या चौकटीत जे बसेल तोच निर्णय या ठिकाणी नांदवेकर साहेब देणार तुमच्या गटाकडनं तुम्ही पण दावा केला की आजचा निकाल तुमच्या बाजूने येईल त्यानंतर काही भूकंप होईल काही पक्षप्रवेश होईल ठाकरे गटातले तुमच्याकडे तुम्हाला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मोठा भूकंप दिसणार आहे फक्त प्रतीक्षा करा थोडेच दिवस बाकी आहे कुठला पक्ष फुटेल असं वाटतं सांगेल ना मी योग्य वेळेला तुम्हालाच कळून जाईल ऑटोमॅटिकली कळेल ठाकरे गट फुटेल असं म्हणायचं की तुम्हाला ठाकरे गटच नाही आणखी दुसरे पण लोक आहेत दुसऱ्या पक्षातले पण ठाकरे गट जवळपास पूर्णपणे आमच्या संपर्कातच आहे था। कदाचित तिथे एक आमदार उरेल एक एक प्लस एक एक विधान परिषद आणि एक विधानसभेचा बाकी सर्व लोक आमच्याकडे आलेले तुम्हाला दिसेल खासदार आमदार एक एकच उरेल जास्त उरणार नाही पूर्ण कुठे तुम्हाला जास्त लोक आता तिकडे तसे सर्व कार्यकर्ते आमच्याच बाजूने झालेले आहेत परंतु नेत्यामध्ये सुद्धा सर्व लोक आमच्या संपर्कात आहे आणि ते सर्व लवकरच तुम्हाला इकडे दिसेल एक, एक शेवटचा प्रश्न माझा अशी माहिती येते की लोकसभा जागा जे जा आहे ते भाजप वेळेस जास्त लढणार त्याची भरपाई तुम्हाला विधानसभेत दिली जाईल हा माझा विषय नाही आहे या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपल्याशी बोलतील तुमच्या तुम्ही बावीस जागांवर ठाम आहे आम्ही बावीसची मागणी केलेलीच आहे आणि त्याचं आता वाटाघाटीमध्ये काय निर्णय लागतो तर बघितलं दे ज्या वाटाघाटी होतील त्याप्रमाणे त्याचा निर्णय खूप धन्यवाद कॅमेरामॅन सचिन सायमचं टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं